स्पेशल डिशमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करत असतो आणि या रेसिपी ट्राय करत असताना एक खूप महत्त्वाचा इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये आपण वापरतो तो म्हणजे काळं तिखट किंवा मसाला. तर हा जो मसाला आहे तो कशा पद्धतीने तयार करायचा आमच्या इथे आमच्या भागामध्ये, कारण की प्रत्येक ठिकाणची मसाला करण्याची पद्धत वेगळी असते, तर आमच्या भागामध्ये आम्ही हे काळं तिखट किंवा काळा मसाला कशा पद्धतीने तयार करतो त्याची रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. अवरण मिरच्या घेतलेल्या आहेत 2 किलो आणि याची जी देठं आहेत ती काढून घेतलेली आहेत आणि उन्हामध्ये 1 ते 2 दिवस ठेवून घ्यायचे आहेत जेणेकरून व्यवस्थित ते कुठलं पण जातं आणि जास्त दिवस टिकतं सुद्धा. तर सगळे मसाले घेतलेले आहेत, खडे मसाले किंवा याला आपण कच्चे मसाले म्हणू शकतो. तर सगळ्यात अगोदर तेल घेतलेलं आहे जे की आपल्याला हे सगळे मसाले भाजण्यासाठी लागणार आहे. त्याचबरोबर इथं आहे हे खोबरं खिसून घेतलेलं. या सगळ्या साहित्याचं जे योग्य प्रमाण आहे ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्याचबरोबर इथं आहेत धणे, दगडी फूल आणि तमालपत्र. 1 दिवस अगोदरच हे हा जो कांदा आहे तो पातळ असा चिरून उन्हामध्ये ठेवला होता जेणेकरून तो पटकन भाजला जातो. मसाला विलायची, चक्री फूल, दालचिनी, काळी मिरी, खसखस, हिंग घेतलेले आणि हिंग ऑप्शनल आहे. जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता आणि नाही वापरलं तरीही चालेल. त्याचबरोबर इथं हळकुंड घेतलेले आणि ते अशा पद्धतीनं फोडले जेणेकरून ते तेलामध्ये पटकन तळलं जाईल. शहाजीरं, रामपत्री आणि जावित्री हे दोन्ही दिसायला सेम दिसतात, फक्त यांचा जो आकार आहे तो थोडासा वेगळा आहे. रामपत्री अशा पद्धतीनं असते आणि जावित्री जी आहे ती अशी थोडासा याचा भुगा होतो कारण की ते एकदम पातळसर अशा पद्धतीचं फुला टाईप असतं. ते हे आहे नाकेश्वर, लवंग आणि त्रिफळा. तर अशा पद्धतीनं हे सगळे खडे मसाले घेतलेले आहेत. नेहमीप्रमाणेच काळं तिखट जे आहे ते आम्ही चुलीवरच भाजतो जेणेकरून छान अशी त्याची चव लागते. आणि इथं तुम्ही बघू शकता आई नाही आहेत, आई बसलेल्या आहेत शेजारी आणि इथं आमच्या ह्या शेजारच्या आजी आहेत ज्या आलेल्या आहेत ह्या सगळे मसाले आहेत ते भाजण्यासाठी. तर सगळ्यात अगोदर आपण घेतलेली आहे खसखस, कारण की खसखस भाजण्यासाठी तेल वापरायचं नाही आहे त्याच्यामुळे कढईमध्ये तेल पडायच्या अगोदर, कारण की इतर जे सगळं साहित्य आहे त्याला तेल वापरायचं आहे. तर त्याच्यामुळे इतर साहित्य भाजण्याच्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे. तर आपली जी खसखस आहे ती तुम्ही बघू शकता छान लालसर अशा रंगाची भाजून घेतलेली आहे. इथे एक मोठं ताट घेतलेलं आहे सगळे मसाले काढण्यासाठी. तर खसखस काढून घेतलेली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊयात. संपूर्ण रेसिपीसाठी किती तेल लागतं याचं सुद्धा प्रमाण मी तुम्हाला इन्ग्रेडियंट लिस्टमध्ये देईल. तेल टाकून घेतलेले, तेल थोडंसं आपण गरम होऊन देऊयात हलकं असं आणि याच्यामध्ये आपण हळकुंड भाजून घेणार आहोत. हळकुंड जे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीनं तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. तेलामध्ये तळल्यानंतर ते छान असे फुलतात आणि फुगतात. टाकल्यानंतर कशा पद्धतीचे होते आणि आता कशा पद्धतीनं हळकुंड जे आहे ते छान फुललेलं आहे ते तुम्ही बघू शकता. हलका असा थोडासा लालसर रंग आलेला आहे, त्याचबरोबर छान असे ते फुगलेले देखील आहेत. तर आता आपण हे तेलातून काढून घेऊयात. हळकुंड भाजल्यानंतर जे एक्स्ट्राचं तेल होतं ते काढून घेतलेलं आहे आणि अगदी 1/2 चमचाभर तेल कढईमध्ये शिल्लक ठेवलेले आणि ते आता धणे टाकून घेतलेले आहेत आणि धणे जे आहेत त्या छान थोडेसे लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही जर गॅसवरती हे सगळं साहित्य भाजत असाल तर गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायचा आहे. इथं आम्ही चुलीचा जाळ देखील थोडासा कमी करून घेतलेला आहे कारण की धणे खूप हलका असा पदार्थ आहे, पटकन करपला जातो, त्याच्यामुळे फ्लेम कमीच ठेवायचा. धणे भाजले गेलेत, आता हे आपण बाजूला काढून घेऊयात. आता कढईमध्ये जे आपले इतर सगळे छोटे साहित्य आहेत ते आपण भाजून घेणार आहोत. तर या सगळ्या खड्या मसाल्यांची नावं मी तुम्हाला अगोदरच सांगितलेली आहेत, तरी सुद्धा परत एकदा सांगते. दालचिनी टाकलेली आहे, काळी मिरी टाकलेली आहे, लवंग, मसाला विलायची, तमालपत्र, त्याचबरोबर रामपत्री, जावित्री, नाकेश्वर, त्रिफळा या सगळ्या ज्या आपल्या जिन्नस होत्या त्या टाकून घेतलेल्या आहेत. आणि इथंसुद्धा आपल्याला गॅसचा फ्लेम एकदम लो ठेवायचा आहे कारण की हे खडे मसाले पटकन करपतात. फक्त हलका असा याचा जो फ्लेवर आहे तो इन्हॅन्स होण्यासाठी आपण हे भाजून घेत आहोत.
अगदी थोडंसं म्हणजे अर्धा चमचा तेल आईने टाकून घेतलेलं आणि याचा जो फ्लेवर आहे किंवा याचा जो सुगंध आहे तो लगेच दरवळायला सुरुवात होते. तर मसाले भाजले गेलेले, आता आपण हे काढून घेऊया. आणि सगळ्यात शेवटी जे एकदम लाईट वेट आणि हलके फुलके असे मसाले होते म्हणजे दगड फूल आणि तमालपत्र, तर हे टाकून घेतलेले. हे मसाले पटकन करपले जातात त्याच्यामुळे खूप फास्ट अशा पद्धतीनं आणि लो फ्लेमवरती भाजायचे. तर अगदी पाव चमचा ते अर्धा चमचा तेल टाकून घेतलेले. कढईमध्ये साधारण एक 2 चमचे तेल टाकून घेतलेले आणि आता त्याच्यामध्ये आपण हिंग तळून घेणार आहोत. तर हिंगाचा अगदी छोटासा तुकडा घेतलेला आहे किंवा खडा घेतलेला आहे, तर हा आपण तळून घेऊयात. ज्या पद्धतीनं आपलं हळकुंड फुललेलं होतं तशाच पद्धतीनं हिंग सुद्धा तेलामध्ये टाकल्यानंतर अशा पद्धतीनं फुलतं. तर हिंग तळलं गेलेलं आहे. खोबरं जे आहे ते आपल्याला या तेलामध्ये तळून घ्यायचंय आपण असं म्हणू शकतो, कारण की थोडंसं जास्त तेल याच्यामध्ये टाकलेलं आहे. साधारण 1-5 ते 6 मोठे चमचे किंवा जी पळी असते आपल्या केटलीतली ती आईंनी टाकलेली आहे तेल. आणि आता अशा पद्धतीनं त्या भाजून घेत आहेत. खोबरं आपल्याला छान खमंग आणि खरपूस अशा पद्धतीनं भाजून घ्यायचंय. आपण जे तेल वापरलेलं आहे खोबरं भाजण्यासाठी ते सुरुवातीला हळकुंड तळण्यासाठी जे तेल वापरलेलं होतं तेच वापरलेलं आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीनं थोडासा पिवळसर असा याला रंग आलेला आहे. खोबरं भाजण्यासाठी आईनं आणखीन थोड्याशा तेलाची आवश्यकता वाटली त्याच्यामुळे त्यांनी आणखीन थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि हे भाजून घेत आहेत. आपले इतर जे साहित्य किंवा इतर जे खडे मसाले वगैरे होते याच्या अगोदर आपण भाजलेले, ते पटकन भाजले जातात, झटकीपट भाजले जातात, त्याच्यामुळे ते अगोदर भाजून घ्यायचे, त्या गोष्टी तळून घ्यायच्या ज्या तळून घ्यायच्या आहेत त्या. आणि सगळ्यात शेवटी खोबरं आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी कांदा भाजला जातो, कारण की या दोन्ही गोष्टींना थोडासा जास्त वेळ लागतो. तर इथं तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा रंग बदलला गेलेला आहे आणि आपण ते खिसून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे त्याची जी ऊब आहे ती नंतर सुद्धा कायम राहते. आपण जरी हे चुलीवरनं खाली उतरवलं, कढईतून बाजूला काढलं तरी सुद्धा याची जी कुकिंगची प्रोसेस आहे ती चालूच राहते. तर त्याच्यामुळे या स्टेजला आता आईंनी खोबरं भाजलेलं काढून घेत आहेत, कारण की आणखीन थोडा वेळ याला थोडासा कलर येईलच, तर त्याच्यामुळे काढून घ्यायचं. याचा रंग तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला हे भाजून घ्यायचं छान लालसर अशा रंगाचं होईपर्यंत. आता सगळ्यात शेवटी आपण मिरच्या भाजायला घेतलेल्यात आणि मिरच्या भाजत असताना त्याला थोडंसं तेल देखील टाकावं लागतं, पण ज्यावेळेस आपण कढईमध्ये डायरेक्ट तेल टाकतो तर ते व्यवस्थित असं मिरच्यांना लागत नाही, त्याच्यामुळे आईंनी थोड्या थोड्या मिरच्यांची किंवा निम्म्या निम्म्या मिरच्यांची बॅच करून घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता अगदी 1/2 चमचा याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. सगळ्या मिरच्यांना व्यवस्थित असं तेल लावून घेत आहेत आणि नंतर या पाटीतल्या मिरच्या आपण कढईमध्ये टाकणार आहोत. कढई इथं मी आत्ता बदललेली आहे, कारण की आपण मसाले भाजण्यासाठी जी कढई वापरलेली होती ती थोडीशी छोटी होती आणि मिरच्या भाजण्यासाठी थोडीशी मोठी कढई लागतीये. तर त्याच्यामुळे जी मोठ्यातली मोठी कढई होती ती माझ्याकडे ती घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये थोड्या थोड्या करून सगळ्या 2 किलो ज्या मिरच्या आहेत त्या भाजून घेणार आहोत. मिरच्या भाजत असताना खूप जास्तही तेल टाकायचं नाही, कारण की मग ते ज्यावेळेस डंक्यामध्ये मिरच्या कुटल्या जातात किंवा धुमसल्या जातात त्या व्यवस्थितपणे धुमसल्या जात नाहीत, त्याच्यामुळे अगदी थोडंसं, कारण की तेल टाकल्यामुळे थोडासा त्याचा जो ठसका आहे तो सुद्धा कमी उठतो. तर सगळ्यात सुरुवातीला आपण पाहिलेलं होतं की या ज्या आजी आहेत त्या बसल्या होत्या भाजण्यासाठी, पण त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि काय झालं हवा सुटायला लागली, त्याच्यामुळे चुलीचा जो धूर आहे तो नेमका त्यांच्या डोळ्याला लागायला लागला. त्याच्यामुळे आई म्हटला तुम्ही उठा मी भाजते, त्याच्यामुळे त्या इथं साईडला आईंना गाईड करत बसलेल्या. तर सेम अशाच पद्धतीनं इतर राहिलेल्या आपल्या ज्या सगळ्या मिरच्या आहेत त्या भाजून घेऊयात.
खोबरं भाजून झालेले आणि आता सगळ्यात शेवटी ज्याला जास्त वेळ लागतो तो म्हणजे कांदा. तर कांदा भाजून घ्यायचा आहे. तर जसं की मी मगाशी म्हटलं की कांदा काल दिवसभर उन्हामध्ये ठेवलेला होता, कारण की आता पटकन भाजला जाईल. काही काही जणी तर कांदा पूर्णपणे उन्हामध्ये सुकवून घेतात जेणेकरून तो पटकन भाजला जातो. तर खोबऱ्याप्रमाणेच कांद्याला सुद्धा थोडंसं जास्त तेल वापरायचं. अगोदर तेल न टाकता किंवा तेलाचा वापर न करता हलका असा कांदा भाजून घेतात आणि नंतर तेल टाकायचं. थोडासा अर्धवट भाजल्यानंतर जेणेकरून तो पटकन भाजला जातो. साधारण कांदा 50% भाजून घेतलेला आहे आणि आता तेल टाकायचे. तर इथं बघा कांदा जो आहे तो आपला भाजलेला आहे आणि याचा रंग तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीनं डार्क करून घ्यायचा आहे. थोडक्यात आपल्याला कांदा करपवून घ्यायचा आहे. हा ज्यावेळेस आईंनी तेल टाकलं तर त्याच्यानंतर कांदा तेलामध्ये फुलतो. तेल जे आहे ते कांदा पिऊन घेतो आणि अशा पद्धतीने छान तो फुलतो. आणखीन जसा जसा हा थंड होईल तसा तसा आणखीन जास्त कुरकुरीत अशा पद्धतीचा होईल. आपला जर कांदा ओलसर राहिला तर आपल्या तिखटाला किंवा आपण जे काळा मसाला करणार आहोत त्याला आळी किंवा जाळी लागण्याची शक्यता असते थोड्या दिवसांनंतर. त्याच्यामुळे खोबरं आणि कांदा छान आणि खमंग असा भाजून घ्यायचा. तर आपले सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत आणि इथं आपण जे खडे मसाले भाजलेले होते कमी तेलामध्ये तर ते मिरच्यांमध्ये आई टाकून घेत आहेत, कारण की मिरच्या आणि हे खडे मसाले एकत्रितरित्या जो डंका असतो त्याच्यामध्ये धुमसलं जातं. फक्त आपण आता हा जो कांदा आणि खोबरं त्याचबरोबर खसखस जी आहे ती सेपरेट आपल्याला बारीक करावी लागते. कांदा आणि खोबरं एकत्रित करून ते मिक्सरमधनं बारीक करतात. त्याचबरोबर खसखस सुद्धा सेपरेट बारीक केली जाते आणि नंतर याच्यामध्ये एकत्र करून परत एकदा तयार केलेली चटणी आणि हे सगळे मसाले एकत्र करून परत एकदा ते धुमसलं जातं. चिकांडप केंद्रामध्ये जी चाळणी असते ज्याच्यातनं आपण बारीक केलेली मिरचीची जी पूड आहे ती बाहेर येते. तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस ते गाळलं जातं त्यावेळेस कांदा आणि खोबरं त्यातनं बाहेर पडत नाही, त्याच्यामुळे हे वेगळं सेपरेट बारीक केलं जातं आणि नंतर याच्यामध्ये ऍड केलं जातं. तर आता हे सगळं जे आहे ते व्यवस्थित सेपरेट सेपरेट एका डब्यामध्ये घेऊन आई मिरची कांडप केंद्रात जाणार आहेत. तर आपलं काळं तिखट जे आहे ते इथं तयार झालेलं आहे. छान असा याला रंग आलेला आहे. सुगंध देखील याचा अप्रतिम अशा पद्धतीचा येतो. तर सगळं साहित्य मिळून हे 3.5 किलो पर्यंत गेलेले. आपण हा मसाला एकदाच तयार करतो आणि संपूर्ण वर्षभर वापरतो, त्याच्यामुळे करत असताना तेवढीच काळजी घेणं गरजेचं असतं जेणेकरून आपला मसाला आहे तो खराब होणार नाही. जसं की सगळ्यात पहिली गोष्ट आणि महत्त्वाची, ज्यावेळेस आपण मिरच्यांची देठं काढतो त्यावेळेस ती देठं पूर्णपणे आणि व्यवस्थित काढायची. जर तुम्ही ती व्यवस्थितपणे काढली नाही तर आपला जो मसाला आहे त्याला कीड लागू शकते. त्याचबरोबर दुसरी आणखीन एक गोष्ट महत्त्वाची, ज्या नीट केलेल्या मिरच्या आहेत त्याला आपल्याला 1 ते 2 दिवसाचं ऊन द्यायचं जेणेकरून त्या व्यवस्थित आणि कडक अशा पद्धतीनं सुकल्या जातात, म्हणजे आपला मसाला खराब होत नाही. त्याचबरोबर ज्या भरणीमध्ये किंवा ज्या डब्यामध्ये आपण हा मसाला ठेवणार असतो तो डब्बा अगोदर स्वच्छ घासून घेणं महत्त्वाचं आहे आणि नंतरच त्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला स्टोअर करून ठेवायचा आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण मसाला भाजतो त्यावेळेस कांदा आणि खोबरं हे थोडेसे ओलसर अशा पद्धतीचे पदार्थ आपण वापरतो आणि त्याच्यातला जो ओलावा आहे तो आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे, तरच आपला मसाला वर्षभर टिकेल. नाहीतर 1-6 महिन्यांनंतर त्याच्यामध्ये आपण कसं म्हणतो आळी आणि जाळी लागण्यास सुरुवात होते. त्याच्यामुळे कांदा आणि खोबरं छान व्यवस्थित खमंग आणि खरपूस असं ते थोडक्यात तळून घ्यायचं किंवा भाजून घ्यायचं आणि त्याच्यातला ओलावा काढून घ्यायचा. तर या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या ज्या की काळा मसाला काळा तिखट करताना डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. तर आजची ही आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.